पशु चिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र तर्फ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिनांक 1/1/16 चे सुधारित सेवा ज्येष्ठता यादीनुसार सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची पदोन्नती देणे, जिल्हा अंतर्गत बदली मध्ये तालुका अंतर्गत बदली करणे, पदोन्नती दिलेले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी सादर केलेले विकल्पानुसार संबंधिताची माहिती पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त पुणे यांना सादर करणे, निवडणूक कामकाज न देणे बाबत पशुधन पर्यवेक्षक यांच्यावर आकसबुद्धीने कारवाई बाबत अशा विविध मागण्यांसाठी आज पशु चिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर या प्रसंगी डॉक्टर केंगले, डॉक्टर सोनवणे, डॉक्टर राऊत आदींची उपस्थिती होती. डॉक्टर डी आर राऊत, जिल्हाध्यक्ष पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने आमच्या प्रलंबित मागण्याकरता एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. या मागण्यामध्ये प्रमुख्याने मागणी आहे ती म्हणजे पदोन्नती. गेल्या अनेक दिवसापासून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील आम्हाला पदोन्नती मिळालेली नाही. तरी दिनांक 1/1/16 सेवा ज्येष्ठता यादीनुसार सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदाची पदोन्नती लवकरात लवकर मिळावी अशी आमची मागणी आहे. दुसरी मागणी आहे जिल्हांतर्गत बदल्यामध्ये तालुकांतर्गत बदली ही करण्यात यावी. तिसरी मागणी आहे निवडणुकीच्या कामामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना सहभाग करून घेऊ नये. या धरणे आंदोलनामध्ये आमची मागणी मान्य नाही झाली तर या पुढील आमचे आंदोलन म्हणजे असहकार राहील. या असहकार आंदोलनामध्ये शेतकऱ्याला वेठीस न धरता त्यांना दैनंदिन कामकाजामध्ये उपचार करून पशुपालकांना कुठली कोणतीही अडचण न येता आम्ही दैनंदिन अहवाल शासनास सादर करणार नाही. Thank you.